नमस्कार, सोनास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे ब्रेड पिझ्झा. ब्रेड पिझ्झा बनवण्यासाठी पाहूयात साहित्य. ब्रेड पिझ्झा बनवण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे एक कांदा, एक शिमला मिरची, एक टोमॅटो. ह्या सगळ्यांना व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे अर्धा चमचा लाल मसाला किंवा रेड चिली फ्लेक्स, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, दोन एक चमचा तेल, चवीनुसार मीठ, चीज घ्यायचा आहे आणि ब्रेड स्लाइसेस घ्यायचे आहे. ब्रेड तवा पिझ्झा बनवण्यासाठी आपण जे साहित्य घेतले आहेत ते पहिले सगळे आपल्याला मिक्स करायचे आहेत. पहिल्यांदा मी इथे कांदा घेतला आहे एक, शिमला मिरची घ्यायची आपल्याला, टोमॅटो घ्यायचे आहे, तर मी इथे हाफ टेबल स्पून रेड चिली पावडर घेतला आहे. बिकॉज मला ह्यामध्ये रेड चिली फ्लेक्स वापरायचे नाही आहे, तर तुम्ही ह्यामध्ये रेड चिली फ्लेक्स वापरू शकता किंवा रेड चिली पावडर वापरू शकता. आपल्याला हाफ टेबल स्पून ह्याच्यामध्ये हाफ टेबल स्पून काळी मिरी पावडर सुद्धा ऍड करायची आहे. हाफ टेबल स्पून आपल्याला चाट मसाला ऍड करायचा आहे. त्यानंतर आपण जे कद्दूकस केलेला चीज आहे ते ह्याच्यामध्ये दोन चमचे ऍड करायचे आहे. सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित आपल्याला मिक्सअप करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला वरून एक टेबल स्पून ऑइल मिक्स करायचं आहे. आणि लास्टला आपल्याला यामध्ये स्वादानुसार मीठ घालायचं आहे. ऑलरेडी चीज मध्ये आपल्या मीठ असतो, त्यामुळे मिठाचं प्रमाण एकदम थोडस घ्यायचं आहे. आपली ब्रेड पिझ्झाची स्टफिंग बनून रेडी झाली आहे. व्यवस्थित आपल्याला मिक्सअप करून घ्यायची सगळी साहित्य. चला तर पाहूयात ब्रेड पिझ्झा बनवण्याची कृती. ब्रेड पिझ्झा बनवण्यासाठी मी इथे दोन ब्रेड घेतले आहेत. ब्रेडना आपल्याला टोमॅटो केचप लावून घ्यायचं आहे. दुसऱ्या स्लाइसला सुद्धा आपल्याला टोमॅटो केचप लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जी ब्रेड साठी टोस्टेड साठी फिलिंग बनवली आहे ती ऍड करायची आहे.
टॉपिंग मध्ये आपण वेगवेगळ्या भाज्या सुद्धा घेऊ शकतो. किंवा विदाउट भाज्यांनी सुद्धा आपण ओनली चीजचं पिझ्झा बनवू शकतो. स्टफिंग झाल्यानंतर आपण जे चीज घेतलंय कदुकस करून ते व्यवस्थित ह्याच्यावरती स्प्रेड करायचं आहे. आपल्याला व्यवस्थित चीजची मात्रा जास्त ठेवायची आहे. आपल्याला आपला ब्रेड पिझ्झा टोस्टेड करून घ्यायचा आहे. पिझ्झा आपल्याला टोस्ट करण्यासाठी मी इथे पॅन गरम करत ठेवलाय. पॅनला आपल्याला बटर लावायचं आहे. बटर लावून झाल्यानंतर आपण जे पिझ्झा बनवला आहे इथे ठेवायचं आहे. लो फ्लेम वरती आपल्याला 3 मिनिट हे झाकून लावून शिजून घ्यायचं आहे. 2 मिनिटांनंतर आपल्याला पाहायचं आहे आपला चीज व्यवस्थित मेल्ट झाला आहे. आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपल्याला ब्रेड पिझ्झा बनवून रेडी झाले आहेत. आपण जी स्टफिंग केली होती चीज आपला व्यवस्थित मेल्ट झाला आहे. थँक्यू फ्रेंड्स. तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.